भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण भारत देशातील नागरिकांना एक संघ बांधले, त्यामुळे आज जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला देश खंबीरपणे टिकून आहे, असे प्रतिपादन भाजप महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडियाचे संयोजक सागरदादा फुंडकर यांनी केले. भारतीय जनता पार्टी खामगावच्या वतीने भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार ऍडव्होकेट आकाशदादा फुंडकर यांच्या मार्गदर्शनात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी ते बोलत होते. भाजप कार्यालयात सर्वप्रथम सागरदादा फुंडकर व पंचायत समिती सभापती सौ रेखाताई मोरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचेही पूजन करून अभिवादन केले. यावेळी पुढे बोलताना सागरदादा फुंडकर म्हणाले की गोरगरीब समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे यांचे विचार अंगीकारा असे आवाहन सागरदादा फुंडकर यांनी केले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा गुरुमंत्र देणारे तसेच असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या असामान्य आदर्श व्यक्तिमत्वाला सदैव स्मरणात ठेवून त्यांच्या प्रेरणेने सर्व समाजातील पुढे जाऊन आपल्या व आपल्या देशाची प्रगती करावी असे सागरदादा फुंडकर यांनी आवाहन केले. यावेळी यांच्यासह भाजप जिल्हा सचिव संजय शिनगारे, पंचायत समिती सदस्य राजेश तेलंग, नगरसेवक राजेंद्र धारुकर, नगरसेवक राजेंद्र धनोकार, संजय शर्मा, शेखर कुलकर्णी, सुनील वानखडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या निवडक व कमी कार्यकर्ते या कार्यक्रमात उपस्थित होते.